हॅलो गाईज, मी सोमदत्त जाधव. तर आपण आलो आहोत जय हिंद मोटर्स सेकंड हँड कार मार्केट सांगली येथे. तर हा आता बघत आहात, हा इज अ पार्ट सेकंड आहे. पार्ट फर्स्टची व्हिडिओ लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो पण व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच जाऊन पहा. तर त्या व्हिडिओमध्ये बघू शकता या सगळ्या गाड्यांचे डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि त्या गाड्यामध्ये खास करून म्हणाल तर पूर्णपणे सगळ्या या तुम्हाला SUV दिसत असतील त्यांच्या मी तुम्हाला डिटेल्स आहेत त्या मॉडेलच्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये आता ह्या इथे पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करत आहोत. तर सगळ्यात पहिला इथे बघाल तर इथे बघू शकता मर्सिडीज C20 इथे अवेलेबल आहे. 2010 मॉडेल असून ही पेट्रोलमध्ये आहे. 153,000 किलोमीटर रनिंग झाली या गाडीचं आणि ही इथे 4 टनर असून ही जी किंमत आहे फक्त 4,10,000 रुपये. यामध्ये तुम्हाला मर्सिडीज मिळणार आहे. तर पुढे बघाल तर टाटाची मांझा सेडॅन अवेलेबल आहे. 2012 मॉडेल असून डिझेलमध्ये अवेलेबल आहे. 146,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. गाडी इथे 3rd ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी किंमत आहे 2,75,000 रुपये फक्त. ओव्हरऑल पुढे बघाल तर आता बघू शकता मारुती सुझुकीची सेलेरो अवेलेबल आहे. 2015 मॉडेल असून 84,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. ही ती 2nd ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी किंमत आहे 4,30,000 रुपये. पुढे होल्सवॅगनची व्हेंटो इथे आहे. 2012 मॉडेल असून डिझेलमध्ये आहे ही. परत 64,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. परत ही आहे ती 2nd ओनरमध्ये असून ह्याची किंमत आहे 3,90,000 रुपये. तर पुढे बघा इथे रेड कलरची ETS अवेलेबल आहे. 2014 मॉडेल असून 1,11,000 किलोमीटर रनिंग झाले. हे इथे 2nd ओनरमध्ये अवेलेबल असून ह्याची किंमत आहे 5,85,000 रुपये. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्राईस सांगत आहे ते ऑन टेबल गॅरंटी आणि नेगोशिएबल आहेत. तर पुढे बघाल तर इथे स्कोडाची रॅपिड इथे अवेलेबल आहे. 2013 मॉडेल असून 1,09,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. परत हे इथे 3rd ओनरमध्ये असून ह्याची प्राईस आहे इथे 4,75,000 रुपये. ओव्हरऑल मॉडिफिकेशन पण केलेलं आहे स्कोडाला या गाडीला बघू शकता. ड्युअल टोन रूफ केलेलं आहे. परत अलॉय व्हील्स पण तुम्ही चेक करू शकता. तर पुढे बघाल तर आता फेमस सेडान हुंडाईचे वर्ना इथे अवेलेबल आहे. 2012 मॉडेल असून 1,10,000 किलोमीटर रनिंग झाले. या इथे 2nd ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी किंमत आहे 4,65,000 रुपये. तर आता पुढे बघाल तर आता बघू शकता मारुतीची फेमस सेडान इथे अवेलेबल आहे. ती एक जी की आहे डिझायर. तर सगळ्यात पहिले इंटरव्ह्यू पण वर्णाचा असतो चेक करून घ्या तुम्ही. पण पुढे बघाल तर इथे बघू शकता डिझायर VDI अवेलेबल आहे. VDI मॉडेल असून 2008 हे मॉडेल आहे. परत 3rd ओनरमध्ये असून ह्याची किंमत आहे फक्त 2,55,000 रुपये. फर्स्ट जनरेशन स्विफ्ट इथे अवेलेबल आहे बघू शकता. 2011 हे मॉडेल आहे. परत सिल्वर कलरमध्ये तुम्ही गाडी चेक करून घेऊ शकता. ही इथे डिझेलमध्ये आता आहे आणि ही इथे 3rd ओनर असून ही जी प्राईस आहे ती आहे 2,85,000 रुपये. तर पुढे बघाल तर स्कोडाची सुपर्ब इथे अवेलेबल आहे. 2010 मॉडेल असून 1,53,000 किलोमीटर या गाडीचं रनिंग झालं आहे. परत ही ती 2nd ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ती 4,10,000 रुपये. तर आता अजून एक तुम्हाला तो प्रीमियम MPV दाखवणार आहे फेमस शेवरोडची. असं म्हणतात इथे बघू शकता तवेरा आता अवेलेबल आहे. 2015 हे मॉडेल असून डिझेलमध्येच ही तवेरा असताना अवेलेबल आहे. रेड कलरमध्ये तुम्ही चेक करू शकता आणि ही ती 3rd ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी एस्टिमेटेड प्राईस आहे ती आहे 5,90,000 रुपये आणि ऑन टेबल गॅरंटी आहे ती नेगोशिएबल आहे. तर ओव्हरऑल कंडिशन पण तवेराची तुम्ही चेक करून घ्या. तर पुढे बघाल तर आता इथे बघू शकता 2018 ही लेटेस्ट आल्टो आहे. पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे. 36,000 किलोमीटर रनिंग झाले. परत ही ती 2nd ओनरमध्ये अवेलेबल ही जी प्राईस आहे ती आहे 3,85,000 रुपये. तर पुढे बघाल तर ते बघू शकता मारुतीची फेमस असताना व्हॅन म्हणाल तर ओमनी असताना अवेलेबल आहे. 2018 हे पण मॉडेल असून 50,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. परत ही आहे ती 1st ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ती आहे 3,75,000 रुपये. आणि ओव्हरऑल गाडीची तुम्ही कंडिशन पण चेक करू शकता. तर पुढे बघाल तर इथे बघू शकता ग्रे कलरमध्ये 2018 वॅगनर अवेलेबल आहे. 36,000 किलोमीटर याचं पण रनिंग झालं आहे आणि हे ती 1st ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ती 4,50,000 रुपये. तर पुढे बघाल तर अजूनही इथे आपल्याकडे वॅगनर अवेलेबल आहे. 2014 ही जे हे मॉडेल आहे 82,000 किलोमीटर रनिंग झाले. हे ती फक्त 2nd ओनरमध्ये अवेलेबल आहे आणि ही जी प्राईस आहे 3,80,000 रुपये. तर अजून पुढे बघाल तर इथे बघू शकता हुंडाईची ग्रँड आयटेन स्पोर्ट ओल्ड मॉडेल आहे ते इथे अवेलेबल आहे. पुढे बघाल तर परत 2016 हे मॉडेल असून 63,000 किलोमीटर या गाडीचं रनिंग झालं आहे. परत ही आहे ती 1st ओनरमध्ये अवेलेबल आहे आणि ही जी एस्टिमेटेड प्राईस आहे ती 3,90,000 रुपये आहे. तर गाडीची कंडिशन पण तुम्ही या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. तर पुढे होल्सवॅगनची पोलो हॅचबॅक अवेलेबल आहे. 2016 मॉडेल असून ही आहे ती डिझेलमध्ये अवेलेबल आहे. 1,50,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. ही आहे ती 1st ओनरमध्येच अवेलेबल आहे आणि ही जी एस्टिमेटेड प्राईस आहे ती आहे 5,80,000 रुपये.
तर पुढे बघाल तर आता i20 ते आष्टा मॉडेल अवेलेबल आहे, 2014 हे मॉडेल ही पण आहे ते डिझेलमध्ये अवेलेबल आहे. 193,000 किलोमीटर ते रनिंग झालं आहे गाडीचं. हे ती थर्ड ओनरमध्ये असून ही जी प्राईस आहे ती आहे 4,95,000 रुपये. तर आता अल्टोची कॉम्प्युटर म्हणाल तर रेनॉल्ट क्यूड अवेलेबल आहे, 2016 हे मॉडेल असून 24,000 फक्त किलोमीटर रनिंग झालं आहे आणि फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ती फक्त 2,95,000 रुपये. आणि कलर पण तुम्ही क्वालिटी गाडीची चेक कलर क्वालिटी चेक करू शकता. पुढे बघाल तर इथे बघू शकता अल्टो K10 आपल्याकडे अवेलेबल आहे, 2012 हे मॉडेल असून 80,000 किलोमीटर रनिंग झाली. ही याची फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही प्राईस आहे 2,10,000 रुपये. तर पुढे बघाल तर इथे बघू शकता परत एक i10 आता अवेलेबल आहे, 2011 हे मॉडेल असून 90,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. परत ही याची सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ती आहे 2,75,000 रुपये. तर आता सगळ्यात अफोर्डेबल गाडी मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघू शकता ही अल्टो 2009 हे मॉडेल असून 68,000 फक्त किलोमीटर रनिंग झालं आहे. परत ही ती सेकंड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी किंमत आहे ती 1,55,000 असं आहे. आणि ती पण आहे ती ऑन टेबल थोडी निगोशिएबल आहे नक्कीच. तर पुढे बघाल तर अजून एक इथं तुम्हाला i10 दिसेल तर हे आहे ते 2009 मॉडेल आहे. पुढचं i10 मी सांगत आहे. परत तिथं इथे 90,000 किलोमीटर रनिंग झाले. हे ती थर्ड ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी प्राईस आहे ते 2,25,000 रुपये. बरोबर कंडिशन पण गाडीची बघून घ्या. खूपच तरी वेगळा कलर येतो ह्या तुम्ही i10 म्हणाल तर. तर पुढे बघाल तर अजून एक आहे ते वॅगनर सिल्वर कलरमध्ये अवेलेबल आहे, 2010 हे मॉडेल असून 76,000 किलोमीटर रनिंग झालं आहे. हे ती फोर्थ ओनरमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे ही जी प्राईस आहे ती बघू शकता 2,20,000 रुपये आहे फक्त वॅगनरची. तर पुढे बघाल तर ती बघू शकता 2008 आपल्याकडे स्विफ्ट रेड कलरमध्ये अवेलेबल आहे. हे आहे ती डिझेल ट्रान्समिशन आहे. परत यामध्ये बघू शकता एक जे 1,27,000 किलोमीटर रनिंग झाले. हे आहे ती थर्ड ओनरमध्ये अवेलेबल असून 2,30,000 रुपये इतकीच किंमत आहे. तर आता बघू शकता इथे आपल्याकडे टाटाची नॅनो अवेलेबल आहे, 2014 हे मॉडेल असून फक्त 15,000 किलोमीटर इतकं रनिंग झाले. हे ती फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असून ही जी एस्टिमेटेड किंमत आहे ती आहे 1,61,000 रुपये आणि ऑन टेबल गॅरंटीने निगोशिएबल आहे. तर सगळ्यात सगळा स्टाफ मी तुम्हाला दाखवलेला आहे. जर तुम्हाला या सगळ्या SUV चे डिटेल्स आणि माहिती तुम्हाला घ्यायची असेल पार्ट फर्स्टच्या व्हिडिओची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो पार्ट तुम्ही नक्कीच जाऊन पहा. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले लवकरच 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत, त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.